खारघर येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला भारत सरकार आणि युनिसेफच्या वतीने शहरी भागातील स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-2022 हा जाहीर झाला असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते 19 नोव्हेंबर 2022 रोजी दिल्ली येथे होणाऱ्या समारंभात शाळेला पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रोख रक्कम आणि प्रमाणपत्र तसेच समग्र शिक्षा अतिरिक्त शाळा निधी असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दरम्यान देशभरातून 10 शाळांना हा पुरस्कार प्राप्त झाला असून महाराष्ट्रातून हा पुरस्कार मिळवणारी खारघर येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल ही एकमेव आहे. भारत सरकारच्या वतीने स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-2022 देशातून शाळांचे नामांकन मागवण्यात आले होते. त्यामध्ये महाराष्ट्रातून 1,03,000 शाळांनी पुरस्कारासाठी नामांकन सादर केले होते आणि त्यांचे सर्वेक्षण झाले असून त्यातून जिल्हा आणि राज्य पातळीवर सर्वेक्षण करून माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला अव्वल क्रमांकाने पुरस्कृत करण्यात आले आहे. तसेच राष्ट्र पुरस्कारासाठी राष्ट्रीय स्तरावर 606 शाळांची निवड करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रातून माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला भारत सरकार आणि युनिसेफच्या वतीने स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-2022 हा जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा दिल्ली येथे 19 नोव्हेंबर 2022 रोजी संपन्न होणार असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. दरम्यान पुरस्कार मिळाल्याबद्दल रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील यांनी स्कूलच्या मुख्याध्यापिका राज अलोनी आणि हेड बॉय मास्टर आदेश परेश ठाकूर, कोऑर्डिनेटर अनिता मिश्रा, इफत काटे, चष्मिंदर कौर बक्षी यांचा सन्मान केला. तसेच राष्ट्रीय पुरस्कार रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला मिळणे ही रायगड जिल्ह्यासाठी अभिमानास्पद गोष्ट असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील, शिक्षण अधिकारी प्राथमिक पुनीता गुरव, गटशिक्षण अधिकारी SR मोहिते, उपशिक्षण अधिकारी संतोष शेडगे, श्रीवर्धन गटशिक्षण अधिकारी नवनाथ साबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष अरुण शेठ भगत, व्हाईस चेअरमन YT देशमुख यांनी मुख्याध्यापक राज अलोनी यांच्यासह पर्यवेक्षक, मार्गदर्शक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. या पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर 9 नोव्हेंबर रोजी भारत सरकार आणि युनिसेफच्या वतीने फोटोग्राफरची टीम रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये पाठवण्यात आली होती. त्यांनी 6 तासांहून अधिक काळ व्यतीत करून शाळेची शूटिंग आणि फोटो काढले. हे सर्व फोटो आणि शूटिंग एक डॉक्युमेंटरी तयार करण्यात येणार असून ती पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या वेळी देशभरात आणि जगभरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दरम्यान यावेळी फोटोग्राफर मयंक सोनी यांनी देशात एवढे सुंदर आणि सर्वसंपन्न शाळा मी कधीच पाहिली नाही असे मत व्यक्त केले. अगदी कमी वेळेत शाळेने यशाचे उंच शिखर गाठले आहे. तसेच देश आणि राज्य पातळीवर अनेक पुरस्कार प्राप्त झाल्याने इतर शाळांसाठी एक आदर्श निर्माण करणारी शाळा म्हणून उदयास येत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि मुंबईतून इतर शाळेतील व्यवस्थापक आणि मुख्याध्यापक ही शाळा पाहण्यासाठी येत असतात. या संदर्भात मुख्याध्यापिका राज अलोनी यांना विचारले असता त्यांनी शाळेला मिळालेल्या या यशाचे सर्व श्रेय संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांना जाते, कारण त्यांनी वेळोवेळी दिलेले मार्गदर्शन आणि प्रोत्साहनामुळेच शाळेने यशाचे शिखर गाठले आहे असे मत मुख्याध्यापिका राज अलोनी यांनी व्यक्त केले. भारत सरकारच्या वतीने स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22 शाळांचे नामांकन मागविण्यात आले होते. त्यामध्ये महाराष्ट्रातून 1,03,000 शाळांनी पुरस्कारासाठी नामांकन केले. त्यातून जिल्हा व राज्य पातळीवर सर्वेक्षण करून माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघर या शाळेला प्रथम क्रमांकाने पुरस्कृत करण्यात आलेले आहे. राष्ट्र पुरस्कारासाठी राष्ट्रीय स्तरावर 1,606 शाळांची निवड करण्यात आली. त्यातून महाराष्ट्रातून माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघर या शाळेला भारत सरकार व युनिसेफ यांच्यातर्फे स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22 जाहीर करण्यात आलेला आहे. आणि हा पुरस्कार दिल्ली येथे 19 नोव्हेंबर 2022 रोजी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते देण्यात येईल. रायगड जिल्ह्यात आपल्या शाळेला स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22 मिळणे ही अभिमानास्पद गोष्ट आहे. शिक्षण रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीनं शाळेच्या प्रिन्सिपल सर्व मॅनेजमेंटचं मनपूर्वक अभिनंदन.